आणि जरूर काही गुणानं बनवावं तसं त्या शेतकऱ्यांना म्हणून काय लोकशाही काय शेतकऱ्यांचा राजा देशातला शेतकरी अरे बाबा आवाज येतो की नाही आता येतो आवाज कुठे माईक वाला पुढे ठीक आहे आता येतोय तर संपूर्ण देशातले जे काही शेतकरी तिकडे गेले होते स्वतःच्या राजधानी का गेले का जावं लागलं त्यांना जे काही तुम्ही बोलतात की आम्ही तुम्हाला देऊ ते आतापर्यंत गेले चार वर्ष साडेचार वर्ष देऊ शकला नाही म्हणून तिकडे गेले होते बरं तिकडे गेल्यानंतर जर का तुमचा मंत्री जाऊन त्यांना भेटला असता ठीक आहे दिल्लीच्या बाहेर बसवलं असतात आणि जाऊन मंत्री भेटला असता काय फरक पडलं असतं पण त्यांना आढळलं नुसतं आढळच नाही तर पाण्याचे फवारे बांधणी वडवून काढले आणि मग दोन दिवसांनी जाहीर केलं दीडपट हमी भाव दिला नक्की तुम्ही देताय हमी आणि कोणाला भाव देताय आज जो माझ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे संपूर्ण पीक कर्तून गेलेलं आहे कसला दीडपट हमी भाव देणार नुकसान भरपाई तुमची आणेवारी मग त्याच्यानंतर पिकाची सगळी तोपर्यंत लोक विल्हेवाट लावून जाते त्याच्यामध्ये बरं इकडे सरकार तुमचं आहे केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे बाजूचं राज्य कर्नाटक आहे कर्नाटकामध्ये कोणतंही सरकार आलं तरी आपल्या मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात असतं हे तर आलंच पण निदान त्या कर्नाटकाच्या सरकारने ते निकष वगैरे बाजूला ठेवून दुष्काळ जाहीर करतात आणि कामं सुरू करून जातात आहे ना याला म्हणतात सरकार.